विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। आज आपण खापऱ्या चोर या वगनाट्याचे चौथे दृश्य पहा ऐकणार आहोत। आपण मागच्या तीन दृश्यांमध्ये पाहिलं की वगनाट्याशी संबंधित कथानक अण्णाभाऊ साठेंनी हळूहळू विकसित केलेलं आहे। पहिल्या दृश्यामध्ये आपण पाहिलं की भुलाराम नावाचा एक सावकार आहे आणि तो सरपंच होण्यासाठी आणि लग्न करण्यासाठी पैसे आणि दागिने घेऊन गावामध्ये येतो। त्याचा नोकर मामा हा त्याला सांगतो की आपल्या गावामध्ये चोर आलेला आहे आणि नेमक्या त्याच दिवशी त्याच रात्री चोर दाढीवाला चोर त्याच्या घरामध्ये प्रवेश करतो आणि पळूनही जातो। त्याच पहिल्या दृश्यामध्ये आपण पाहिलं की पाटील त्या चोराचा पाठलाग करत येतो आणि गावातील सावकाराच्या घरात चोर येऊन गेला, यामुळे प्रतिष्ठेचा प्रश्न बनून चोराच्या मागे लागतो। दुसरं दृश्य हे चोराची हुशारी आणि त्याचं नामकरण करणार आहे। सगळ्या संपूर्ण गावामध्ये पहारा चालू असताना देखील खापऱ्या चोर एकाच्या घरात चोरी करतो आणि मोठ्या हुशारीनं भोलारामशी संवाद साधत असताना त्या चोराचं नाव खापऱ्या चोर आहे हे सुद्धा त्याला सांगतो। पाटील एवढे परिश्रम करून सुद्धा खापऱ्या चोराला पकडू शकत नाही, तो त्याच्या गावामध्ये चोरी करत राहतो आणि त्यामुळे पाटील आणखीनच जास्त भडकतो आणि भोलाराम हा अधिकच जास्त काळजीमध्ये येतो। एवढ्यात तिसऱ्या दृश्यामध्ये आपण पाहिलं की जेजुरीची यात्रा आहे आणि त्यानिमित्तानं लोक जेजुरीच्या माळावर जात आहेत। जेजुरीला जाण्याचा आणि येण्याचा रस्ता हा याच गावाच्या शिवेवरून असल्यामुळे पाटील त्यांना अडवतो। खुंदळपूर ह्या गावाची वेस आणि त्या रस्त्यानं जेजुरीला जाता येता येतं खापऱ्या चोराला हा अंदाज असतो की आपल्याला अडवलं जाईल आणि म्हणून तो रस्त्यात उभे असलेला आहे सीताबाईला बसलं आणि रस्त्याने जाणाऱ्या वारकऱ्यांना वाघ्या आणि मुरळी बनवतो, मामाला सुद्धा मावशी बनवतो आणि खंडोबाचा जागर तिथे घालतो। एवढं झाल्याच्या नंतर देखील पाटलाचा संशय मिटतो की हा खरोखरच वाघ्या असेल, परंतु भोलाराम मात्र त्याचा बेरकीपणा हेरतो आणि भोलाराम पाटलाला सांगतो की याच्यावर तुम्ही पाळत ठेवली तर हा नक्कीच चोर असेल आणि म्हणून पाटील त्याला सांगतो की आपण याच मार्गाने तो परत येणार आहे आणि मी त्याच्यावर नक्की लक्ष ठेवीन। तर इथं हे मागची तीन दृश्य संपलेली आहेत। याच्यानंतरचं चौथं दृश्य हे आज आपण सुरू करणार आहोत। तर चौथ्या दृश्यामध्ये आपण पाहतो आहोत की हे सर्व लोक पुढे पुढे जात आहेत, जेजुरीकडे जात आहेत। त्यांनी त्या गावाची वेस, खुंदळपूरची वेस ओलांडली आहे आणि जेजुरीच्या जत्रेला जात आहेत। आता जेजुरीला जत्रेमध्ये जाताना आणि येताना सीताबाई आणि खापऱ्या चोर यांचा हा प्रवेश आहे, यांच्यामध्ये हा संवाद होतो आहे आणि हा संवाद कशा पद्धतीने आहे, काय होतं नेमकं, खापऱ्या चोर तिला अडून लुटतो, तिच्याजवळचे पैसे वगैरे घेतो, आणखीन काही घटना घडामोडी घडतात हे आपण इथं पाहणार आहोत, ऐकणार आहोत सुरुवातीला। तर या दृश्यामध्ये सुरुवातीलाच फक्त खापऱ्या चोर आणि सीताबाई आहेत आणि आता त्यांचे संवाद सुरुवात आहेत। सीताबाई म्हणते, पण मी म्हणते आपण जत्रा करून परत आलो, आम्हाला चोरानं अडवलं कसं नाही? तिच्या मनात शंका आहे की एवढा मोठा चोर आहे पण त्यांना अडवलं कसं काय नाही?
यावर खापऱ्या म्हणतो, कसं अडवणार, तो चोरच आपल्या टोळक्यात होता, मग काय करणार बिचारा। सीताबाई आश्चर्यचकित होऊन, आ खरं म्हणता का काय? खापऱ्या म्हणतो, आव देवाच्यान व, म्हणजे देवाची शपथ, खरोखरच तो आपल्या याच्यात होता। सीताबाई म्हणतो, चोर आणि आमच्या टोळक्यात कोण व त्यो? तिला उत्सुकता लागून राहते। खापऱ्या म्हणतो, त्यो त्यो मीच की। हे ऐकताच सीताबाई आश्चर्याने म्हणते, काय तुम्ही नि चोर? खापऱ्या, खरंच मी चोर, खापऱ्या चोर। सीताबाई, ऐकावं ते नवलच, तुम्ही खोटं बोलताय। मग तिला त्याच्या चांगला माणूस आहे हा असा तिचा विश्वास बसलेला आहे। खापऱ्या म्हणतो, भले खरं सांगतोय त्याला खोटं म्हणताय, जग उरफाट आहे हे, खोटं खोटं सांगितलं असतं म्हणजे खरं वाटलं असतं। यावर सीताबाई म्हणते, आव मग तुम्ही आमासनी लुटलं नाही? यावर खापऱ्या म्हणतो, सीताबाई आपल्या टोळीत शिळ्या भाकरी झुणका चिंध्या याशिवाय काय होतं, काय लुटायचं, म्हणजे सगळीच गरीब माणसं होती, काय लुटणार। यावर सीताबाई म्हणते, मग माणसं तुम्हाला का भीती येती? खापऱ्या, ते त्या माणसासनी ठावं, चोर बी माणूस असतो, हे माणसं इसरत्यात आणि वेड्यावानी पळत्यात, पैसेवाल्या परीस कंगाल माणूसच चोराला भीतो। यावर सीताबाई, आता व अव तुम्ही चांगल्या माणसावानी की बोलताय नी, मग चोऱ्या का करता? सीताबाईच्या मनातला प्रश्न आहे की एवढा चांगला माणूस आहे तरी हा चोऱ्या का करतोय, आणि इथं नेमकी त्या चोराची स्वतःची ओळख, स्वतःची आयुष्यातली घटना तो सांगतोय। यावर खापऱ्या म्हणतो, सीताबाई मी मूळचा चोर नव्हतो, मी या खुंदलपूरच्या सनगरवाडीचा। आता तुम्हाला हा जो काळ आहे अण्णाभाऊ साठेंचा, या काळामध्ये आता गावं मोठी झालेली आहेत, परंतु पूर्वीच्या काळी असं असायचं, गावं छोटी छोटी असायची आणि एक मुख्य गाव असायचं जे थोडंसं मोठं असायचं, जिथं बाजार वगैरे भरायचा, आणि त्याच्या आजूबाजूला छोट्या छोट्या वाड्या असायच्या। वाड्या म्हणजे तिथली शेती करणारे लोक थोडंसं दूर अंतर असल्यामुळं, गावापासून थोडंसं दूर अंतर असल्यामुळं त्या शेतामध्येच जाऊन राहायचे, आणि हळूहळू त्यांची संख्या वाढायची, आणि असे 10-15 घराचे, 20-25 घराचे, 4-5-50 घराचे एक छोटंसं गाव, त्याला आपण वाडी म्हणायचो, त्या वाड्यावर जाऊन राहायचे। असं एका गावाला एक 2-4 वाड्या, त्याचा जेवढा शिवार असेल अशा त्याला संलग्न असायच्या, आणि त्यांचे व्यवहार सगळे, संपूर्ण व्यवहार हे त्या मुख्य गावातून व्हायचे, बाजार करणं, दुकानातून काही सामान घेऊन जाणं, व्याज व्यवहाराचे सामान, हे सर्व कुठून असायचे? तर त्या मुख्य गावातून असायचे, आणि ते वाडीवर राहायचे आपल्या बाजूला, गावाच्या बाजूला शेतामध्ये थोडंसं अंतर, 1-2 किलोमीटर किंवा 3 किलोमीटरच्या अंतरावर, काही काही वाड्या 5-5-6-6 किलोमीटरवर पण असायच्या। आता त्या गावाचं शिवार किती आहे, म्हणजे त्या गावाची जमीन किती आहे, याच्यावर ते अवलंबून असायचं। तर हा काय म्हणतोय, मी मूळचा चोर नव्हतो, मी या खुंदलपूरच्या सनगरवाडीचा, तिथं माझी जमीन होती, घर होतं, पण त्या भोलारामानं सारंच एकजात लुबाडलं। भोलाराम म्हणजे भोलाराम सावकार। मग माझ्या बापाचं डोसकं फिरून त्यो मेला, बाप मेला। आता पहा कशामुळं मेला, त्या व्याज व्यवहारामुळं गेला। बाप मेला म्हणून आई मेली, आणि गाव सोडून परांगदा झालो, तेला आता 12 वर्ष झाली। म्हणजे काय झालं त्याच्यासोबत, की व्याज व्यवहारामध्ये त्याच्या वडिलांनी सगळं गमवलं, आणि त्या धक्क्यामधून तो त्याचे आई वडील वारले, आणि हा सुद्धा गाव सोडून याला जावं लागलं। 12 वर्षाच्या नंतर तो गावामध्ये आला। तर सावकारशाहीचं एक विकृत रूप त्या काळामध्ये पाहायला मिळायचं। सावकारशाही म्हणजे फार वाईट स्वरूपाचं ती व्यवस्था होती। आजसुद्धा पहा त्यांचे टक्केवारी किती असते, लोक अडाणी असायचे त्या काळामध्ये, त्यांना लिहिता वाचता येत नसायचं, पूर्ण आयुष्यभर ते त्या सावकाराचं व्याज भरत राहायचे, आणि एकदा सावकाराच्या घशात अडकले की मग मात्र तो कुठंच तुमची शेतजमीन गेली असं म्हणूनच समजायचं, आणि म्हणून लोक म्हणायचे की सावकाराकडे कधीच जाऊ नये। पण नगद पैसा हा सावकाराकडेच असायचा, लग्नाच्या कार्यामध्ये किंवा कोणाच्या माहितीच्या कार्यक्रमामध्ये,
हुंडा देत असताना हे सावकाराकडून पैसे घ्यावेच लागायचे, कारण की त्या काळामध्ये शेतजमिनीला शेतमालाला फार भाव नसायचा आणि सावकार म्हणजे तो तिथला सर्वच असायचा, म्हणजे शेतीतलं उत्पन्नसुद्धा तोच विकत घ्यायचा, शेतकऱ्यांना कर्जसुद्धा तोच द्यायचा. तर असा एका प्रकारे सर्व शेतीवरचं आर्थिक नियंत्रण हे एका प्रकारे त्या सावकाराचं असायचं. आणि सावकार एवढे श्री ओळखी पाळखी त्यांच्या असा असायच्या की सत्ताधारी लोकसुद्धा त्यांच्याच हिशोबानं वागायचे. पोलीस असेल, प्रशासन असेल, हे सावकारांच्या बाजून असायचं आणि शेतकऱ्यांच्या जमिनी कोर्ट कचऱ्या करून तो लिहून घ्यायचा सरळ. तुम्ही जर खेड्यातले असाल तर तुम्हाला सावकार की काय असते आणि किती त्यांची दहशत असते हे आपल्या लक्षात येईल. आता तो प्रकार खूप कमी झालेला आहे. आता आपल्याकडे बँका निघालेल्या आहेत आणि सरकारच्या वेगवेगळ्या योजनांनी ती सावकारशाही बरीचशी कमी केलेली आहे. आता त्याला मर्यादा आहे, परंतु तरीही खेड्यामध्ये आणि शहरामध्ये वैयक्तिक सावकारकी चालते आणि त्याचं व्याजदरसुद्धा भरपूर असतं. तर अशाच एका याच्या हा तुम्हाला गाडगे महाराजाचं चरित्र माहीत असेल तर त्या गाडगेबाबांच्या चरित्रामध्ये सुद्धा हाच सावकार सावकाराच्या विरोधात उभे राहणारे गाडगेबाबा तिथं दाखवलेले आहेत. खूप अनेक चरित्रामध्ये सावकार हा आलेला आहे. जुने जेवढं ग्रामीण साहित्य आहे सुरुवातीच्या काळामध्ये लिहिले गेलेलं 80s-90s तर त्याच्यामध्ये तुम्हाला हा सावकार अगदी 2000-2005 जे जे ग्रामीण लेखक आहेत ज्यांनी कथा लिहिल्या आणि खेड्याचं वर्णन केलं व्यवस्थित त्याच्यामध्ये हा सावकार येतो आणि हा सावकार कशा पद्धतीने लूट करतो याचं वर्णन त्या साहित्यामध्ये आहे. नंतरच्या काळामध्ये सावकारशाही कमी झाली, त्याचं रूप बदललं आणि मग त्याच्यामुळं लोक ग्रामीण साहित्यामधून हा सावकारसुद्धा मागे पडला. परंतु जेव्हा साहित्य लिहायला सुरुवात झाली होती तेव्हा सावकार हा साहित्याचा प्रबोधनाचा एक मुख्य केंद्रबिंदू होता. त्याच्यावर फार आक्रमक केलं जायचं साहित्यामधून, कारण की त्याचे कामंसुद्धा तसेच घाणेरडे असायची. अनेक वेगवेगळ्या पद्धती आपले सुरुवातीचे चित्रपटसुद्धा सावकारांवर निघालेले आहेत. जो व्याज व्यवहारानं करतो तो किती अन्याय करतो याच्यावर ते दिलेले असायचे. आता या आपले वगनाट्यामधला सावकार हा विनोदी आहे, हसत खेळत त्याचं पात्र केलेलं आहे, त्याचं तेवढं गंभीर पात्र नाही आहे. मामा या पात्रामुळं त्या सावकाराचं जो बोलाराम आहे त्याचं त्याला थोडंसं विनोदी विदूषक टाईप केलेलं आहे, परंतु एवढा विदूषक टाईप नव्हता तो. तो सावकार हा भीतीदायक असा प्रकार होता. त्याच्यामुळे आता हा परांगदा झालेला आहे. याच्यावर सीता म्हणते आणि आता तुम्ही चोरीचा धंदा करताय नावक नाही का? यावर खापऱ्या नाविलाजाने उत्तर देतो, मग काय करणार, आता चोरी करीत करीत गावाला आलोय, आता भोलारामची चोरी करूनच ह्यो चोरीचा धंदा मी सोडणार आहे. मग त्याने ठरवलेलं आहे की भोलाराम हे त्याचं शेवटचं लक्ष आहे. यावर सीता म्हणते म्हणजे त्यानं तुमची जमीन घेतली म्हणून तुम्ही त्या भोलारामची चोरी करणार होय? आता सीता ही प्रामाणिक आहे, एक प्रामाणिक स्त्री आहे खेड्यातली. व कोणाच्या वाटेला जाऊ नये, कोणाची चोरी करू नये, आपण आपलं चांगलं राहावं, आपलं कोणीही वाईट केलं तरी आपण चांगलं राहावं, ही जी चांगली अशी भूमिका असते ही सीताबाईची आहे. आणि त्याच भूमिकेतून ती प्रामाणिकपणे म्हणते की बाबा तुम्ही त्याची चोरी करणार का? यावर खापऱ्या म्हणतो तसलं तसंच म्हणा पाहिजे तर, पण खरं म्हणजे त्या भोलारामनंच मला चोरी करायला शिकवलं. सीताबाई ह्यो कोणतरी इकडंच येतोय, त्याला कोणतरी दिसतंय येताना. सीताबाई तुम्ही वाईज त्या झाडाच्या आड दडा पळा मग जावा. आता त्याच्या लक्षात येते की कोणतरी रस्त्यानं आपल्याकडे येते. आता ही आतापर्यंतचा जो भाग झाला वगनाट्यामधला याच्यामध्ये चोराची जी पार्श्वभूमी आहे तो चोर कसा झालेला आहे, इथं चोर हा नायक आहे या वगनाट्याचा. तुम्ही जर पाहिलं तर अण्णाभाऊ साठेंचे सगळं जेवढं साहित्य आहे मी पहिल्या तासामध्ये सांगितलं त्याच्यामध्ये चोर दरोडेखोर हे त्यांच्या कादंबरीचे कथेचे नायक आहेत. फकीरा नावाची एक प्रसिद्ध कादंबरी आहे, त्याचा नायक फकीरा हा स्वतः एक दरोडेखोर दाखवलेला आहे, पण तो चांगला दरोडेखोर आहे. त्या काळामध्ये सावकारशाही आणि हे जे प्रशासकीय अधिकारी असायचे पोलीस वगैरे हे जनतेची खरोखरच लूट करायचे आणि मग यांना तंग होऊन यांच्या त्रासाला त्रस्त होऊन हे लोक जंगलामध्ये वगैरे पळून जायचे आणि मग तिथं टोळकं करून वैयक्तिक बदला घ्यायचे.
म्हणजे कोणी त्रास दिला तर त्याचा खून करायचे हे, आणि मग जाऊन हातपाय तोडून जेव्हा गावात राहणं शक्य नसायचं तेव्हा हे जंगल डोंगरामध्ये जायचे आणि तिथे एखाद्या डाकूरच्या टोळीला ते समाविष्ट व्हायचे त्याच्यामध्ये, आणि मग ते डाकू लोक त्या परिसरामध्ये जे अन्याय अत्याचार करणारे लोक असतात, जे सावकार असतात, त्यांच्यावर दमक ठेवायचे, त्यांना भीव घालायचे, आणि अशा पद्धतीने त्यांच्यावर नियंत्रण ठेवलं जायचं. तुम्हाला लहानपणी काही लक्षात असेल, तुमच्या एखादी जर कथा असेल, तर त्याच्यामध्ये हे डाकू इतके प्रभावी असायचे, हे डाकू इतके चांगले असायचे की बऱ्याच वेळेस ज्या घरातल्या स्त्रियांना जर सासूरवास होत असेल, म्हणजे सासूकडून, पतीकडून किंवा घरातल्या लोकांकडून, सासूरवाडीतल्या लोकांकडून जर काही त्रास होत असेल तर त्या बाया पळून जायच्या आत्महत्या करण्यासाठी किंवा जंगलात त्या डाकूंना शोधत जायच्या ह्या बाया काही काही, किंवा रस्त्यानं जायच्या पळून माहेरी जायच्या. तर तेव्हा ते डाकू त्या गावाला वेढा घालून बसलेले असायचे त्यांच्या परिसरामध्ये. आणि जेव्हा एकटी बाई जाईल, आपल्याकडे एकटी बाई जाणं शक्यच नव्हतं त्या काळामध्ये, आता सुद्धा आपल्याकडे एकट्या बाया निघत नाहीत घरगुती, निघाल्या तर ते शेतात जातात आणि शेतामध्ये सुद्धा त्यांच्या पायवाटी ठरलेल्या असतात, लोक चार पाच जणी मिळून जातात, त्यांचं ठरलेलं असतं. पण एकटी बाई जर रस्त्यानं जात असेल तर तिला ते अडवायचे आणि सगळी विचारपूस करायची की तू कुठली, काय आहे, काय नाही, तुला काय अडचण आहे. मग बऱ्याच वेळेस त्या बाया सांगायची की आम्हाला पतीकडून त्रास आहे, असं आहे, सासूच हे करते. तर ते जे डाकू असायचे ते डाकू त्यांना घेऊन त्यांच्या घरी यायचे, म्हणजे त्या गावात यायचे सगळी टीम मिळून किंवा त्यांचे दोन चार माणसं येऊन, आणि त्यांच्या दार ठोठवायचे, त्यांच्या घरातल्या सगळ्या लोकांना सांगायचे ही माझी बहीण आहे किंवा ही माझी मुलगी आहे, आणि हिला जर तुमच्याकडून काही त्रास झाला तर तुमची काही खैर नाही. तर अशा पद्धतीनं गावातल्या महिलांना सुरक्षित बनविण्याचं काम सुद्धा हे डाकू करायचे. अशा सुद्धा कथा यांच्या डाकूंच्या बाबतीत, चोरांच्या बाबतीत आहेत. कारण ते लोक चांगलेच असायचे, फक्त या अन्याय व्यवस्थेला कंटाळून ही जी अन्याय करणारी यंत्रणा असायची, सावकार असायचे, प्रशासकीय पाटील, त्या काळामधला पाटील वेगळा, आजकाल आपण सगळ्यांनाच पाटील म्हणतो, पण पाटील ही जुनी संकल्पना वेगळी, म्हणजे गावामध्ये प्रमुख, प्रशासकीय प्रमुख. त्या काळामध्ये सरपंच नावाचा प्रकार नव्हता आणि त्या काळामध्ये हुकुमशाही होती, त्याच्यामुळे तो वेगळा प्रकार होता. ती या सगळ्यांच्या अन्यायाला कंटाळून काही लोक ते डाकू व्हायचे आणि मग ते अशा पद्धतीने ह्या सगळ्या यंत्रणेवर नियंत्रण करायचे. तर असा हा भोलाराम हा मुळात चांगला आहे, तो नायक आहे. त्याच्यावर अन्याय झाला म्हणून नाविलाजानं त्याला चोरी करावी लागत आहे आणि त्याचा हेतू सुद्धा चोऱ्या सोडण्याचाच आहे, फक्त त्याला एकदा भोलारामची अदल घडवायची असं सांगून या प्रसंगामध्ये लगेच दुसरा प्रसंग येतो की दुरून याला कोणतरी येताना दिसतं आणि म्हणून तो सीताबाईला म्हणतो की तू माझ्यासोबत दिसू नको, तू लपून बस. आता सीताबाई लवकर जाते आणि झाडाच्या मागे लपते आणि तिकडून जो आपल्या गावचा पाटील आहे, आता याच्यामध्ये पाटील हे पात्र चांगलं आहे, तो गावाची काळजी घेतोय आणि चोराला पकडण्यासाठी, कारण त्याला शंका आहे की हा चोर आहे आणि म्हणून त्याच्यावर पाळत ठेवलेली आहे, तर तो सुद्धा काय करतो, त्याचा जो मूळचा वेश होता तो बदलतो, चोरासारखा वेश करतो. चोरासारखा म्हणजे वेगळ्या स्वरूपाचे कपडे असे घालतो, जसा पोशाख खापऱ्या चोराचा आहे, खापऱ्या चोरांचा असा पोशाख केलेला आहे, तसाच पोशाख घालून तो पण येतो. त्याच्यामुळे तो ओळखू येत नाही असं यांचं म्हणणं आहे. आल्याबरोबर पाटील येतो आणि पाटील म्हणतो, राम राम, वाईच भानगड आहे म्हणून पळतोय. पळत पळत येतो तो, खापऱ्या दूर पाहत, घ्या, मागं तर कुणीच नाही बघा. म्हणजे हा म्हणतो, बाबा माझ्या मागे कोणतरी आहे, भानगड झालेली आहे म्हणून मी पळत आलेलो आहे, तो दाखवतो की मी चोर आहे म्हणून. यावर खापऱ्या म्हणतो की मागं तर कुणीच नाही. यावर पाटील म्हणजे चोर झालेला पाटील म्हणतो, तुम्ही कोण आहे सा? खापऱ्या, मी वाघ्या आहे खंडोबाचा. म्हणजे आणखी सुद्धा त्याची तो परिचय आहे. यावर पाटील म्हणतो, मग हरकत नाही, तुम्ही देवाची माणसं म्हणजे भ्याचं नाही मला. यावर खापऱ्या म्हणतो, हो बसा नी, सांगा तुमची भानगड. आता यावर उत्सुकता आहे की नेमकं काय चाललं. पाटील म्हणतो, खरं सांगू का, मी आहे चोर. आता पाटलाने याला पकडायचं ठरवलेलं आहे म्हणून चोराचा वेश घेतलेला आहे, म्हणतो मी आहे चोर, सरळच. यावर खापऱ्या म्हणतो, चोर, अरे बापरे,
आणि पळायला लागतो. यावर पाटील म्हणतो, अव तुम्ही पळू नका, मी तुम्हासनी काय करणार नाही, तुम्ही देवाची माणसं आहे. यावर खापऱ्या थांबतो, हो बघा नाही तर बरं चोर दादा तुम्ही काय काय चोरता. तो म्हणतो, हो बघा नाही तर म्हणजे तुमचा विचार बदलला तर बरं चोर दादा तुम्ही काय काय चोरता. यावर पाटील म्हणतो, हाती लागल ते चोरतो, वाटी मिळाली तर वाटी आणि लंगोटी मिळाली तर लंगोटी. यावर खापऱ्या म्हणतो, लंगोटी मग दांडगा झपाटा आहे राव तुमचा. यावर पाटील म्हणतो, आता इथं परत हे वगनाट्य आहे आणि वगनाट्यामध्ये गाणं मध्ये मध्ये गीत हे येणारच आणि त्याच्यामुळे हा चोरी कशाची करतो याच्यासाठी तीन चार कडव्यांची एक कविता एक गायन यांनी इथे दिलेलं आहे. तर पाटील म्हणतो, चोरी मी करतो सद्या चोराची, चोरी मी करतो सद्या चोराची, भीती मला नाही वाटत कोणाची, भीती मला नाही वाटत कोणाची, बायका पोरं लहान थोरांची, सकाळ दुपार आणि रात्रींची, जोडा तोडा म्हैस रेड्याची, चोरी मी करतो साऱ्यांची. म्हणजे हा कुणालाच पाहत नाही, असा एवढा खतरनाक चोर आहे की सगळ्यांची चोरी करतो. बोकड घोडा मेंढ्याची, बोकड घोडा आणि मेंढ्यांची, तिजोरी तडकी आणि मडक्यांची. म्हणजे मोठी पण चोरतो आणि छोटं पण. तिजोरी तडकी आणि मडक्यांची, मुंडास बंडी मोघा मंडीची, हे अंगात घालायचे कपडे आहेत. हाती लागेल जे जे त्याची, चोर मी न्यारा, चोरीची माझ्या हो थरा तरा होऊन मी वारा. म्हणजे वाऱ्यासारखं मी काही पण चोरतो, तिजोरी चोरतो, मडकही चोरतो, मुंडाचं पण चोरतो आणि म्हैस पण चोरतो, सगळ्यांना चोरतो. पळतो झरा झरा, आता त्याचं गुण सांगतो की माझा वेग जास्त आहे, चोरी करून मी जोरात पळतो. पळतो झरा झरा, कुणाची भीक बाळी कानाची. चलता चलता एखाद्या कानामध्ये जर सोन्याचं भीक बाळी असेल, भीक बाळी म्हणजे लहानपणी जे मुलांना घालतात ते पण घेतो. झुबे आणि नथ मोत्याची, बाळी बुगडी साडी लुगड्याची, गोदडी शालू पासुडीची. म्हणजे गोदडी सुद्धा चोरतो तो, अंगावर घ्यायचं सुद्धा चोरतो. वाटी भाटी तांब्या पाटीची, पडताळून पहा तुम्ही करणी आमची. हे तुम्ही कोणालाही विचार, मी सगळ्यांना लुटतो काही सोडत नाही. लूट मी करतो सद्या साऱ्यांची, पोलीस सुभेदार साहेबांची. मी पोलिसाला आणि सुभेदार हा त्या काळामध्ये एक वजनदार मानलं जायचं, त्यांचा सुद्धा चोरतो म्हणजे खूप मोठा आहे. मामलेदार पट्टेवाल्यांची, श्रीमंताची आणि संतांची. अण्णाभाऊंच्या शाहिरीची, आता इथं पहा अण्णाभाऊंनी सगळ्या चोरांचं वर्णन करता करता स्वतःचं अनुकरण करणाऱ्या, स्वतःच्या अण्णाभाऊच्या साहित्याचं चोरी करणाऱ्या, आपल्याकडे चोर साहित्यिक सुद्धा असतात पहा. म्हणजे एक लेखक लिहितो चांगला आणि त्याचं पाहून दुसरे लोक लिहितात, चोरून घेतात. आपण जसं एकमेकाच्या परीक्षेमध्ये आपण एकमेकाची उत्तरं पाहतो, ती विद्वत्तेची चोरी असते, तसंच अण्णाभाऊ काय म्हणतात अण्णाभाऊच्या शाहिरीची, अण्णाभाऊच्या शाहिरीची चोरी करणारे सुद्धा लोक होते. ऐका तुम्ही जरा, अहो डोळ्यातील काजळ घेऊन मी पळ. डोळ्यातील काजळ म्हणजे शक्य आहे का? पण तो एवढा हरहुन्नरी आहे असं त्याला दाखवायचंय की तो डोळ्यातलं काजळ म्हणजे हा चोराचा सर्वोच्च बिंदू झाला की डोळ्यातलं काजळ चोरून घेऊन जाणं असा अवखळ नाही दुसरा आणि दुसऱ्याला समजणार सुद्धा नाही असं तो स्वतःची थोरवी गातो. कोण? पाटील. कारण की तो चोर झालेला आहे की तो सांगतो की मी सगळ्यात मोठा चोर आहे. खापऱ्या हे सगळं ऐकून म्हणतो, आबाबा ताता हे सगळं वरचं जे पाटलाने वर्णन केलेलं हे कवितेमध्ये आहे. आता इथं हा कविता म्हणणं शक्य नाही, मला म्हणली असती तरी ही चाल इथं बसवता येणं शक्य नाही आणि म्हणून मी तुम्हाला गद्यात्मक स्वरूपात त्याचं विश्लेषण सांगितलेलं आहे. यावर खापऱ्या म्हणतो, आबाबा असा चोर आपल्या बापजन्मी आपण नाही बघितला पर, असा चोर आपण बापजन्मी नाही बघितला पर. पर म्हणजे परंतु, किंतु. यावर पाटील म्हणतो, पर काय वागूबा, पर हे सारं खरं का? आता इथं तो मुळाव आलेला आहे की तू जे हे बोललास हे खरोखरच खरं आहे का उगाच तू गप्पा मारतोयस. आता तो पाटलाला चिडवायला, म्हणजे त्याच्या डोक्यामध्ये काहीतरी आहे. पाटील म्हणतो, शेवटी नाही कळलं, शेवटी नाही कळलं म्हणजे रामायण ऐकलं
पण रामाची सीता कोण हे डोसक्यात नाही आलं असंच का? कारण की त्यांना याच्यावर संशय व्यक्त केला की तू खरंच चोर आहेस का, एवढं जे सांगितलंस ते बरोबर आहे का? याच्यावर हा म्हणतो तुला रामाची रामायण सांगितलं आणि तुला सीता कोण हे सांगता आलं नाही. कापऱ्या म्हणतो रामाची सीता कोण डोसक्यात आलं पण रामायणातला राम आहे का ते सांगा. रामायणातला राम म्हणजे या बोलण्यात काही दम आहे का, या बोलण्यात काही अर्थ आहे का, या बोलण्यामध्ये सत्यता आहे का या अर्थानं. यावर पाटील म्हणतो हे मला नाही कळलं नीट सांगा. यावर खापऱ्या म्हणतो म्हणजे तुम्ही चोर हे खरं का? यावर पाटील चोर झालेला पाटील म्हणतो तुम्हासनी खोटं कशाला बोलू, मी खरंच चोर आहे, देवाच्या मी चोर आहे. देवा शपथ घेतो. यावर खापऱ्या म्हणतो घ्या खंडोबाची आण. यावर पाटील म्हणतो अव खंडोबाच्या मी चोर. आता खंडोबाची खोटी आण घेतल्यानंतर काय होतं याचे परिणाम फार भयंकर असतात असं ही मानणारे लोक आहेत, श्रद्धाळू माणसं आहेत. आणि म्हणून जेव्हा तो म्हणतो की मी आण अव खंडोबाच्या मी चोर, म्हणजे खंडोबाची आण मी चोरच आहे, तर आता याच्यामध्ये त्याला काय सांगायचं ते सांगितलं. आता खापऱ्या म्हणतो पटलं पटलं, मग मी तरी कशाला दडू, पाहुणं मी बी चोरच आहे, खापऱ्या चोरच मला म्हणतात. आता त्यांना सुद्धा सांगितलं, आता त्याला संशय आहे परंतु तो सुद्धा सांगतो चला बरं ठीक आहे. देवाची शपथ घेतली, देवाची शपथ घेणं ही खूप मोठी गोष्ट आहे, त्यातल्या खंडोबाची शपथ हा त्या परिसरातले जे श्रद्धाळू लोक असतात त्यांच्यासाठी फार मोठी गोष्ट आहे. कारण की आपल्याकडे असं म्हटलं जातं की प्रत्येक गावामध्ये एक एक जागरूक देवस्थान असतं आणि त्याची जर खोटी शपथ घेतली तर तो घरादारासकट सगळा जातो असं म्हणलं जातं. तो देव त्याच्या मागे लागतो, सत्य काय ना सत्य काय याच्याशी आपला संबंध नाही आहे, परंतु लोकांची श्रद्धा असते की देवाची शपथ घेतली म्हणजे ते खरंच आहे. खापऱ्या चोर मला म्हणतात असं तो सुद्धा त्याची ओळख देतो. यावर पाटील म्हणतो आबाबा दांडगी असा मी, देवच पावला म्हणायचा पावना, दुधात साखर पडली, माझं नाव चिंध्या चोर. आता पाटील सुद्धा स्वतःचं नाव ठेवतो चिंध्या चोर, तो खापऱ्या तर हा चिंध्या. यावर खापऱ्या म्हणतो चिंध्या चोर छान बोला मोर काय करायचं. यावर पाटील म्हणजे चिंध्या चोर म्हणतो ते तुम्ही सांगावं निम्मी ऐकावं. यावर खापऱ्या म्हणतो मग आता भोलारामचं घर जमीनदोस्त करून आज खुंदलपूर गाजवायचं चला. लगेच दोस्ती झाली, दोन चोर लगेच भेटतात एकमेकाला आणि तो काय म्हणतो भोलारामचं घर आपण सावकाराचं घर आपण लुटूयात. यावर पाटील म्हणतो ठरलं चला पर माझी बंदूक आणतो मी त्या झाडाखाली पुरली आहे. आता लक्षात ठेवा पाटील आहे तो, त्याच्याकडे बंदूक होती चोराला पकडण्यासाठी, तर हा म्हणतो माझ्याकडे बंदूक आहे. यावर खापऱ्या म्हणतो आणा ना लवकर या. आता पाटील त्या दुसऱ्या झाडाकडे जातो तितक्यात सीता पळत येते तिथं आणि हा खापऱ्या तिला म्हणतो आता ही लपली होती आतापर्यंत. यावर तो म्हणतो सीताबाई तुम्ही हतच दडायचं, हतच दडायचं म्हणजे इथंच लपून राहायचं. ह्यो कोण चोर आहे म्हण, आम्ही आज भोलारामचं घर फोडून मिळेल तेवढा पैका या उंबराच्या झाडाखाली पुरून ठेवतो. हुंबर हुंबर म्हणजे उंबराचं झाड, याच्याखाली आम्ही काय करतो त्याची बॅग आणून ठेवून देतो, इथं लपून ठेवतो. तुम्ही त्यावर नजर ठेवा, तुम्ही त्या बॅगवर लक्ष ठेवायचं. ह्यो चोर मला चुकून त्यो माल पळवीन, म्हणजे हा मला धोका देऊन तो सगळा पैसा पळवणार आहे. यावर सीताराम म्हणते बरं पर हे चोरच आहे का, तिला सुद्धा संशय आहे. खापऱ्या खूप हुशार आहे, तो कुणी का असना तो चोर म्हणून आणा भाका घेतोय, म्हणजे आणा घेतोय. यावर सीताबाई म्हणते बरं आहे. सीताबाई लपून बसते आणि तितक्यात पाटील बंदूक घेऊन येतो. यावर खापऱ्या म्हणतो आणली बंदूक बघू कसली आहे. यावर पाटील म्हणतो छे हो कुणाला द्यायची नाही. आता पाटील सुद्धा हुशार आहे तरबेज आहे, तो म्हणतो मी बंदूक देत नाही. यावर खापऱ्या म्हणतो बघू की किती लंबराची आहे. यावर पाटील म्हणतो नाही बरं खापऱ्यांदा दा दा म्हणजे दादा, नाही खापऱ्यादा बंदुकीचं नावच काढू नका, ही वस्तू येगळी आहे म्हणजे त्याला द्यायची नाही. यावर खापऱ्या म्हणतो बरं बाबा नको दाखवू बंदूक, पर ती काडतूस तर बघू कसली आहे ती. काडतूस म्हणजे त्या काळामध्ये तुम्हाला जुन्या काळामध्ये एक पट्टा असायचा आणि त्यातला काडतूस बांधलेली असायची मोठी मोठी बेल्ट सारखी, आपण आता सुद्धा डाकूचे जे चित्रपट असतो ते असतात ती बेल्ट सारखी असते, तुमच्या ते लक्षात आलं असेल थोडंसं. तर पाटील म्हणतो हा काडतूस बघा देतो. आता खापऱ्या काय करतो काडतूस घेतो, वा छान आहे ती.
अव चिंद्याजी असं करा, बंदूक तुमच्याकडं नि काढतूस माझ्याकडं. आता हा सुद्धा हुशार आहे, स्वतःचं रक्षण करायचं. यावर पाटील म्हणतो म्हणजे कसं काय? यावर खापऱ्या म्हणतो म्हणजे कुणाला कुणाला कुणाचं कुणाला भ्या नाही, म्हणजे एकमेकाला भ्यायची गरज नाही. यावर पाटील म्हणतो असं असं बरं तसं करा, चला मिठी मारण्यास जातो. म्हणजे त्याला मिठी मारायचा प्रयत्न करतो. यावर खापऱ्या सावधपणे मागं सरकतो, म्हणजे त्याच्या हातात येत नाही, त्याच्या मिठीत येत नाही. नाही बरं तुम्हीच मोहरं चालायचं. खापऱ्या हुशार आहे, तो म्हणतो नाही नाही मी मागे सुद्धा चालणार नाही आणि तुमच्या मिठीत सुद्धा येणार नाही. तर काय करायचं? मी तुमच्या मागे मागे चालेल, तुम्ही पुढं चालायचं. यावर पाटील म्हणतो बरं मी मोहरं चालतो या. आता पाटलाला तो खापऱ्या चोर सापडलेला आहे, त्याला माहित आहे की हाच खापऱ्या चोर आहे. आणि म्हणून पाटील सुद्धा त्याला गाव नेमका हा काय करतो याची पद्धत कशी आहे हे समजून घ्यायचं असतं. आता पाटील त्याला तिथंच का पकडत नाही, कारण की तो शेतात आहे आणि तो एकटा आहे. पाटील सुद्धा एकटा आहे आणि खापऱ्या चोर सुद्धा एकटा आहे. खापऱ्या चोर पळून जाण्याची शक्यता जास्त आहे. आणि गंमत अशी की याच्याकडे बंदूकच आहे आणि तो त्याच्या गोळ्या घेऊन टाकतो, काडतूस घेऊन टाकतो. त्याच्यामुळे पाटील त्याला काहीच करू शकत नाही. आणि हा सावधपणे त्याला म्हणतो की तुम्ही पुढे चालायचं, चार पावलं तुम्ही पुढे चालायचं भोलारामच्या घरापर्यंत आणि मी तुमच्या मागे मागे येतो. म्हणजे तिथं तो काहीच करू शकत नाही. तर पाटील असा विचार करतो की चला याचा बघूयात, एकदा गावामध्ये गेलं की याला पकडता येईल. आणि इथं हे दृश्य संपतं. तर अशा पद्धतीनं हे जे चौथं दृश्य आहे, या चौथ्या दृश्यामध्ये जो मागच्या दृश्यामध्ये भोलारामनं संशय व्यक्त केला होता की हा जो वाघ्य आहे वाघोबा हाच चोर असण्याची शक्यता आहे, खापऱ्या चोर असण्याची शक्यता आहे. आणि त्याच्यामुळे पाटील त्याच्यावर नजर ठेवू नये, त्याच्यावर लक्ष ठेवतो. जेव्हा ते जत्रेवरून परत येतात, त्या जत्रेवरून परत येताना सीताबाईला हा विश्वासात घेतो. सीताबाईला सांगतो की मी सुद्धा एक चांगला माणूस होतो, एक शेतकरी कुटुंबातला होतो, परंतु काय झालं तर भोलारामनं माझी जमीन आणि घर सगळं बर्बाद केलं, घेऊन टाकलं व्याजामध्ये, आणि त्याच्यामध्ये माझ्या आईवडिलाचा मृत्यू झाला आणि त्यामुळं मला परांगा द्यावं लागलं, गाव सोडून बाहेर जावं लागलं आणि त्याचा परिणाम म्हणजे मला चोरी करावी लागली. आणि आता माझा उद्देश असा आहे की शेवटची चोरी कोणाची करायची? भोलारामची करायची. आणि एकंदरीत इतक्या दिवसामध्ये जत्रेला जाणं, जत्रेहून येणं या प्रवासामध्ये ते सीताबाईच्या असं लक्षात येतं की हा एक चांगला माणूस आहे, खापऱ्या चोर जरी असला. म्हणून तिला आश्चर्य वाटतं की जेव्हा तो स्वतःची ओळख करून देतो की मी खापऱ्या चोर आहे, तेव्हा तिलाच त्याचं आश्चर्य वाटतं. आणि म्हणून ती त्याच्या विश्वासात येते, तिला वाटतं की नाही हा चांगला माणूस आहे. आणि तिच्यासोबत सुद्धा कुणी नाही आहे, ती सुद्धा अशीच भटकंती झालेली आहे. त्या सावकाराचं वाईटपणा तिनं अनुभवलेला आहे, तिच्या पतीची जमीन त्यानं हडपलेली असते. आणि अशा थोड्याशा परिचयामध्ये नायकाचा जो आपल्या वगनाट्याचा जो नायक आहे त्याचं सहानुभूतीची मांडणी करून, सहानुभूतीचं पात्र दाखवून ही जी आहे पुढचं कथानक सुरू होतं. पाटील त्याला येऊन भेटतो आणि खंडोबाची शपथ घेऊन सांगतो की मी सुद्धा एक चोर आहे. तर तो स्वतःचं नाव चिंध्या चोर असं सांगतो. मग हे चिंध्या चोर आहे तर खापऱ्या चोराला वाटतं कोणी का असं ना, मी याला निपटू शकतो. आणि पाटलाला वाटतं की आता हा सुद्धा त्याची खरी गोष्ट सांगेल. तर हा खापऱ्या चोर सुद्धा कोणतीही आडपडदा न ठेवता त्याला सांगतो की मी सुद्धा काय आहे तर खापऱ्या चोर आहे आणि आपल्याला आता चोरी करायची. त्या चोरी करण्याच्या याच्यासाठी ते निघतात. आता कुणाकडे निघालेले आहेत ते दोघं जण? तर भोलारामच्या घरी निघालेले आहेत. एका आता पाटलाच्या हातात बंदूक आहे, पण तो पाटील नाही आहे, तर बंदूक घेतलेला चिंध्या चोर आहे. त्याची ड्रेसिंग, त्याचे कपडे सगळं काही चोरासारखं आहे. आणि त्याच्या मागे खापऱ्या चोर आहे, म्हणजे खापऱ्याला एक मदतनीस भेटला. आता नेमकं ते जेव्हा जातील त्या भोलारामच्या घरी तेव्हा नेमकं काय होतं? आता इथं उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे वगनाट्याची, की आता नेमकं काय होतं? पाटील त्याला पकडतो का, चोरी करू देतो? आता या ठिकाणी भोलाराम जो खापऱ्या चोर आहे त्याने एक संशय व्यक्त केलेला आहे की आम्ही चोरी करून येणार, हे त्याला विश्वास आहे की मी चोरी करून येणार, पाटील त्याला अडवणार नाही चोरीमध्ये. पहा पहिले सांगतोय. आणि इथं तो उमराच्या झाडाखाली ते सगळं दडवणार आहे. तर त्याला असं भीती आहे की आपण जो चोरी करून येणारा माल आहे, तर हा चोर जो आहे चिंध्या चोर, त्याला माहित नाही आणखीन तो पाटील आहे म्हणून, तर हा चिंध्या चोर परत येऊन ते चोरी, आपण केलेली चोरीचा माल चोरून नेण्याची पूर्ण शक्यता आहे. आणि म्हणून तो तिला तिथंच सांगतो की तू तिथंच थांब आणि इथं जेव्हा आम्ही दडू तेव्हा त्याच्यावर तू लक्ष ठेव, जे आम्ही दडवणार आहोत त्याच्यावर काहीतरी लक्ष ठेव असं तिला तो सांगतो.
आणि मग ते दोघं जण जातात. त्या खापऱ्याला आणखीन सुद्धा माहीत नाही की तो पाटील आहे म्हणून, पण पाटलाला माहिती आहे की तो खापरे आहे म्हणून. त्याचे ते काडतुसं घेतो, त्याच्याकडे बंदूक राहू देतो आणि मग ते गावाकडे जातात. आता पुढे काय होतं, बोलारामची ते चोरी करतात का चोरी करताना त्याला पकडतो पाटील, त्याला संधी आहे पाटलाला गावात गेल्याबरोबर पकडायची, का पाटील खरोखरच त्याला चोरी करू देतो आणि त्यानं चोरलेला माल स्वतः चोरण्याचा प्रयत्न करतो, काय होतं हे आता पुढच्या दृश्यामध्ये आपण पाहणार आहोत. तर मला वाटतं की एवढं हा जो प्रसंग आहे, हा जो दृश्य आहे आणि कथानकाला मिळालेलं जे वळण आहे या वगनाट्याला, आता वगनाट्यामध्ये फारसं किचकट कथानक नसतं, सोपं कथानकाची मांडणी असते आणि जागोजागी वगनाट्यामध्ये गायन असतं. तर यामध्ये आपण चोर किती मोठा आहे असं सांगतो पाटील सांगताना एक गायन गीत आपण याच्यामध्ये पाहिलं. तर मला वाटतं की हे दृश्य तुम्हाला समजलं असेल. याच्या पुढचं दृश्य आपण उद्या परत पाहूयात. धन्यवाद.